त्रिशाळवाडीमध्ये 3 दिवसांपूर्वी रात्री 11 वाजता दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेनंतर जी मदत कार्य पोहोचवण्यात आलं होतं त्या मदत कार्याच्या टीम बरोबर पहिले गडावरती गेले होते या ठिकाणी स्थानिक आमदार महेश बालदी त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन आपण पता गेल्या 3 दिवसापासून त्या ठिकाणी आमदार आहेत ते थांबलेले आहेत आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी आदिवासी बांधवांची जेवणाची सोय करण्यात आलेली आहे त्याच पंक्तीमध्ये आहेत ते आता सध्या बसून आहेत ते आमदार महेश बालदे जेवतात त्याचबरोबर आमदार डॉक्टर दुर्वे साहेब आहेत ते सुद्धा या ठिकाणी जेवण करत आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने येशाळवाडीत दुर्घटना घडली अशीच दुर्घटना आजूबाजूच्या वाडीमध्ये सुद्धा होऊ शकतो अशा प्रकारचे या ठिकाणी पाहणीमध्ये समोर आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल काय तुमच्या पाहणीमध्ये समोर आले की बाजूच्या वाड्यांना सुद्धा धोका आहे नाही खाली विधानसभेमध्ये विषय मांडला म्हणून आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजींनी डॉक्टर संदीप दुर्वे आमदार डॉक्टर संदीप दुर्वेजी जे आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात त्यांना इथे पाठवलंय दोन तीन वाड्या फार डेंजर झोनमध्ये आहेत कर्नाळ्यातली ताडवाडी आहे इथे एक चांदवाडी आहे त्याच्यामध्ये डोंगरात भेगा पडलेले आहेत मी त्याचे व्हिज्युअल तुम्हाला देतो एका ठिकाणी दगडं आधांतरित आहेत म्हणजे ती जर दगडं आली तर निश्चित 5-25 घरं जातील या सगळ्यांचा सर्व्हे करून येत्या 8 दिवसांमध्ये त्यांना योग्य ते त्यांचं समाधान करणं आणि त्या लोकांना स्थलांतरित करणं हे प्रायोरिटीचं काम आहे आणि आता लवकरात लवकर हाती घेतलंय करून घेऊ आपल्यावर या ठिकाणी डॉक्टर दुर्वे सर आहेत आमदार सर काय म्हणाल तुम्ही इथे आलेला आहात काय आदिवासी बांधवांसाठी सध्या ही परिस्थिती तुम्ही पाहताय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे यांच्या आदेशावर मी इथे आलो पाहणी करायला तुम्हाला माहीत आहे आमचा आदिवासी समाज शेकडो वर्षापासून जिथे असतो जंगलात तिथेच राहतो पण या संकटातून त्यांनी काही सीख घेतली पाहिजे ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे मी 2 वेळांना भेट दिल्या आणि तिथले आदिवासी लोक स्थापनेसाठी जिथे आपल्याला त्यांचं स्थलांतर करायचं त्याच्याकरता लोक तयार झालेली आहे आताही मी तिथले जे जिथे आघात झाला तिथले आदिवासींना मी भेटणार आहे आणि त्यांच्याकरता आम्ही शासनातर्फे घरं 100% आम्ही देऊ तोपर्यंत तात्पुरती सोय आम्ही कंटेनरमध्ये केली आहे कंटेनर आम्ही स्वतः दोन्ही आमदारीतून पाहून आले अत्यंत चांगल्या पद्धतीचं कंटेनर आहे आणि 100ची लिस्ट आहे ज्या वस्तू ज्या लागतील त्यांना या सिलेंडरपासून सर्व दिलं आम्ही शासन देत आहे आणि माझी आदिवासी बांधवांना विनंती आहे ठीक आहे आपली परंपरा आहे आपण ती शेकडो वर्षामध्ये तिथे राहतो पण अशा दुर्घटना आता वारंवार व्हायला लागल्या आहे कारण निसर्ग बदलतोय तर आपणही बदलायला शिकायला पाहिजे आणि सुरक्षित स्थळी आपलं स्थानांतर आपण करून घेतलं पाहिजे एकीकडे शासकीय यंत्रणा असं सांगतात की आम्ही आदिवासी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो मात्र ती आपली घरदारं सोडायला तयार नसतात त्यामुळे आम्हाला पुढे त्यांच्यासाठी इतर ठिकाणी पुनर्वसन करता येत नाही तर या संदर्भात आपण कशा पद्धतीने मन वळवणार आहात मी त्याच करता इथं आलेलो आणि दोन्ही वेळा जिथे मी भेट दिली तिथले आदिवासी तयार झालेले आहे आणि आता जे स्थळ आहे जिथे लोक इथे आहेत त्यांच्यासोबत आम्ही स्नेहभोजन घेत आहोत आणि आम्ही त्यांनाही सांगणार आहोत आणि ठराव आम्ही पास करून घेतोय आता आम्ही चांदवाडीत गेलो त्यांचा प्रस्ताव 2 वर्षापासून अडकलाय आणि त्यांना जागा तयार आहे फक्त किती द्यायचे त्यांचे लाभार्थी कसे ठरवायचे हे ठरवायलाच तयार नाहीत कर्नाळ्याच्या खाली वाडीचं नाव आहे कर्नाळ्याच्या खालची वाडी मी सांगतो तुम्हाला नाव हां माडभुवन नाही दुसरी वाडी आहे अहो 1.5 वर्ष झाले आम्ही 4 बैठका प्रांतांकडे घेतल्या 4 बैठका आम्ही फॉरेस्टकडे घेतल्या हे त्यांच्याकडे ठोलवत आहेत ते त्यांच्याकडे ठोलवत आहेत जागा फायनल झाली आदिवासींनी जागा कबूल केली पण आजही अमृतकाल देशाच्या 75व्या स्वातंत्र्यानंतरही या आदिवासींना रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही आणि आपण 21व्या शतकाच्या गोष्टी करतो हे फार दुर्दैव आहे थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आलेले आहेत या आदिवासी लोकांना सुद्धा भेटलेले आहेत अहो 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते एका वाडीला जरी रस्ता दिला असता तरी समाधान आहे त्यांचं हे टुरिझम आहे इथे आराम करायकरता येतात इथे शेजारी बंगला आहे आणि जर उद्धवजी वर गेले गडावर त्या वाडीला बघायला तर त्यांच्या स्वागताला हा महेश बालदी स्वतः जाईल फक्त खाली यायचं बघून जायचं काल नाना पटोले जी आले खाली आले वरपर्यंत गेले नाहीत वरपर्यंत गेले नाहीत आणि तिथे एवढ्या गोष्टी केल्या की तिथे रेल्वेचं काम चालू आहे मी त्या समाजाशी बोललो तिथे ठाकर आहेत ठाकूर नाहीत अहो कशाकरता खोटं बोलतात जे शासन करतंय ते करणार आहे
आणि तुम्ही येताय ते आणि काल दादांद खोटे बोलले की मी वर गेलो, ते वर पोहोचलेही नाहीत, त्यांनी खालूनच 50 फूट वर पुढे जाऊन परत आले, माहिती घेऊन परत गेले. एवढं हे आदिवासी टुरिझम करू नका, ज्यांना खरोखर अस्तेनी वाटतंय काहीतरी करावं त्यांचं करावं. आता प्रीतम म्हात्रे इथे आहेत, जेम म्हात्रे, हे काय माझ्या पक्षाचे नाही आहेत, पण हे मनापासून सेवा करतायत, अशी सेवा करा. नुसतं यायचं टुरिझम करायचं घेऊन जायचं, 2 बिस्किटचे बॉक्स आणले, 2 बिस्लरीचे बॉक्स आणले, अशाने आदिवाशांच्या जखमा पुसल्या जाणार नाहीत, मिटणार नाहीत. त्याच्याकरता तुम्ही मुख्यमंत्री होतात 2.5 वर्ष, तुम्हाला माहीत नव्हतं का हा पूर्ण परिसर तुमच्या सेनेच्या लोकांच्या आधिपत्याखाली होता? का नाही तुम्ही यांना रस्ते दिलेत? का नाही तुम्ही लाईट दिली? का नाही पाणी दिलं? आता येऊन काय करताय? आदित्य ठाकरे सुद्धा वर चढले नाही, तो हे तर काय चढतील? आणि जर हे चढले तर मी अन्नावर बसलो, मी त्यांचं स्वतः तिथे गुच्छ घेऊन स्वागत करायला जाईल. नक्की दाबतोय. कशा पद्धतीने या ठिकाणी आहे ते उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे एकंदरीत पक्षाचे लोक असेल, त्यांनी फक्त टुरिझम करू नये तर खऱ्या पद्धतीने आदिवासी लोकांना मदत करावी अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी महेश बालदे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन इरफान शेखसह विनायक पाटील, एबीपी माझा, येशाळवाडी, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.